सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बीच हे स्कुबा डायव्हिंग व इतर जलक्रीडांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. पर्यटकांनी याचा मनमुराद आनंद लुटावा असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, मात्र जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पर्यटनासाठी कुठल्याही सेवा सुविधा नव्हत्या. मात्र देवगडचे आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून देवगड जामसंडे नगरपंचायत आणि सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्कुबा डायव्हिंग तसेच देवगडच्या विकासाच्या दृष्टीने विकसित व्हावा यासाठी देवगड जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्स म्युझियम सुरू केले. मात्र अजून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीही सुरू केल्यात. यात जलक्रीडांचा पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी जेटस्की, पॅरासिलिंग, बनाना राईड्स, स्कुबा यासारखे जलक्रीडा देवगड बीचवर आजपासून पर्यटकांना खुले करण्यात आलेत. देवगडमधील समुद्राखालील अद्भुत विश्व पाहायला यावे व येथील समुद्राच्या तळाचे कोरल रंगीबेरंगी मासे विविध प्रकारची शेवाळ पाहण्यासाठी पर्यटकांनी देवगडला पर्यटन करायला यावे. येथील वॅक्स म्युझियम तसेच स्कुबा जलपर्यटन करावे. येथील पर्यटनाचा आनंद घ्यावा. आजचा जो हा उपक्रम आम्ही देवगडमध्ये स्कुबा डायव्हिंग सेंटर आणि वॉटर स्पोर्ट्सचा शुभारंभ आम्ही आज या देवगड बीचवर केलेला आहे. पर्यटकांना आमच्या देवगडकडे आकर्षित करणं, आज मालवणच्या तुलनेत तुम्ही पाहिलं तर आम्ही फार मागे आहोत. अजूनही आज मालवणमध्ये जवळपास 8 ते 9 स्कुबा डायव्हिंग सेंटर आहेत, आमच्याकडे आज पहिलं आहे. म्हणून तुमचा दुसरा जो प्रश्न होता की बाबा आज मागासलेलं का, कारण आत्तापर्यंत देवगडला पुढे घेऊन जाण्याचा जो काही प्रयत्न होता पाहिजे होता, जी काय राजकीय इच्छाशक्ती हवी होती, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आज आम्ही सत्तेमध्ये नसलो तरी आज इकडच्या लोकांचा विकास आम्हाला करायचा आहे, म्हणून आम्ही ह्या गोष्टी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन करतोय. कुठलीही शासकीय निधीला हात न लावता आमच्या देवगडकरांचा की ह्या मतदारसंघाचा किंवा आमच्या सिंधुदुर्गचा विकास कसा करता येईल यासाठी मग कुठलाही टोकावर द्यायला लागेल, कुठलाही कोणालाही अंगावर घ्यायला लागेल, ह्याच गोष्टी आम्ही आता ह्या पुढे करतोय. म्हणून ह्याचंच आज एक उत्तम उदाहरण तुम्हाला देवगड बीचवर बघायला मिळते. सर, देश सर्वात महत्त्वाचं देवगड शहरामध्ये की देवगडमध्ये आल्यानंतर आमचं वॅक्स म्युझियमचा अनुभव, आमचा विजयदुर्गचा अनुभव, त्याचबरोबर वॅक्स म्युझियमकडून गेल्यानंतर हाकेच्या अंतरावरच आमचा हा देवगड स्कुबा डायव्हिंग सेंटर आणि वॉटर स्पोर्ट्स आहे. आज ह्या स्कुबा डायव्हिंग सेंटरचे काही व्हिडिओज अगर तुम्ही पाहिलेच असतील तर मॉल्डिव्ज असेल, बाली असेल, मॉरिशस असेल, इथे जसं तुम्हाला अंडर वॉटरचं जे काही चित्र दिसतं, काही कोरल्स दिसतात, काही तुम्ही सकाळी 4:30 ते 6 मध्ये इथे काही तुमचा कॅमेरा फिरवला तर तुम्हाला डॉल्फिन्स इथे तुम्हाला दिसतील, जे आतापर्यंत असे समज होते की फक्त मालवण किनाऱ्यावर दिसतात पण ते आमच्या देवगड किनाऱ्यावर पण तुम्हाला दिसतील. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या देवगडचं वैशिष्ट्य आहे. आता आमच्या देवगडचं वैशिष्ट्य आम्ही पुढे आणतोय, म्हणून ह्या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी पर्यटकांनी इथे यावं. मी तुम्हाला विश्वास देतो एकदा आल्यानंतर परत परत ते निश्चितपणे तिथे येतील एवढा माझा विश्वास आहे.